टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. पद्मावती चित्रपटाला बंदी घालावी यासाठी धुळ्यात लक्षवेधी मोर्चा. धुळे तालुक्यातील चिंचखेडे ग्रामपंचायतीची चौकशी करावी, प्रकाश पाटील यांची मागणी. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती रद्द करावी, शिक्षक सेवक समितीची मागणी. विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला चोख व पोलिसांच्या ताब्यात जायबंदी. शासनाची फसवणूक करणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करा, पंकज साळुंखे. आणि हमाल माथाडी यांना हमाल माथाडी कायदा मंजूर करण्याची मागणी. बातमीपत्र विस्ताराने. चित्रपट निर्माता संजय लीला भंसाली यांचा पद्मावती हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येऊ नये व पद्मावती चित्रपटामुळे संपूर्ण राजपूत समाजाच्या भावना दुखावल्यामुळे आज राजपूत समाजातर्फे धुळ्यात लक्षवेधी मोर्चा काढून प्रभारी जिल्हाधिकारी डी गंगाथरण यांना निवेदन देण्यात आले. चित्रपट निर्माते संजय भंसाली यांनी महाराणी राणी पद्मावती यांच्या जीवनावर पद्मावती या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून महाराणी पद्मावती व राजपूत समाजाच्या इतिहासाची छेडखानी केली आहे, त्यामुळे संपूर्ण राजपूत समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. तसेच राजपूतांच्या इतिहासाला कलंक लावण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे समस्त राजपूत समाजाच्या वतीने चित्रपट निर्माते यांचा निषेध केला जात आहे व या संदर्भात शहरात मोर्चा काढून जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले असेही यावेळी सांगण्यात आले. यावेळी उदयसिंग जमादार, सुनील जमादार, अंकुश देवरे, एकनाथ देवरे, कौतिक राजपूत, अजय राजपूत, दरबार सिंग दिवानसिंग आदी समाजातील महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्या राणीने आपली राख सुद्धा दिसू दिली नव्हती त्या अलाउद्दीन खिलजीला, त्या महाराणीवर तो पिक्चर काढतो. एवढा मोठा माणूस तो नाहीच आहे. म्हणून आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे की हा पिक्चर पूर्ण आणि पूर्ण पूर्णपणे बंद करण्यात यावा. कायमस्वरूपी कायमस्वरूपी सुद्धा याच्यात पिक्चरचं नाव सुद्धा बदललं गेलं नाही पाहिजे. म्हणजे हा पिक्चरच रिलीज नाही झाला पाहिजे आणि नाव बदलून पण हा पिक्चर आम्ही रिलीज होऊ देणार नाही. त्याला काही काढायचं असेल त्याने काल्पनिक काही पण काढू शकतो तो, पण आमच्या इतिहासाशी निगडीत असं काहीच करू शकत नाही तो. म्हणून आमची आपल्याला आग्रहाची विनंती आहे आणि इथल्या सगळ्या थिएटर धारकांना पण आम्ही विनंती करतो, आपल्या थ्रू आम्ही त्यांना पण दिलेलं आहे की तुम्ही कुठेही हा ट्रेलर सुद्धा दाखवू नये आणि हा पिक्चर पण आपल्या थिएटरमध्ये रिलीज करू नये. जर तो रिलीज केला तर त्यासाठी जबाबदार तुम्हीच असणार आणि त्यावेळेस या रणरागिणी मैदानात उतरतील, मागे राहणार नाही. आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय असा भोंगळ कारभार धुळे तालुक्यातील चिंचखेडे ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय विभागात होत असल्याचा प्रकार चिंचखेडे ग्रामस्थांना पाहावयास मिळत आहे. म्हणून जिल्हा प्रशासनाने या हेराफेरी कारोबाराबाबतची दखल घेऊन चिंचखेडे ग्रामपंचायतीत चालत असलेल्या प्रकाराची चौकशी करण्यात यावी अशा संदर्भात तक्रारदार प्रकाश बाबूलाल पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले आहे. तालुक्यातील चिंचखेडे येथील ग्रामपंचायतीतील संबंधित अधिकाऱ्यांमध्ये हेराफेरीची मालिका चालवली जात आहे. तसेच ग्रामपंचायत येथील ग्रामसेविका ह्या गावातीलच एखाद्या व्यक्तीला हाताशी धरून ग्रामपंचायतीच्या दप्तरामध्ये गोल बंगाल खेळ खेळला जात आहे. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडे देखील तक्रारी केल्या होत्या, परंतु अधिकाऱ्यांकडून नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे अशी भूमिका वटवली जात आहे. म्हणून जिल्हा प्रशासनाने या दप्तराच्या हेराफेरीची व संबंधित ग्रामसेविकेची व हाताशी धरलेल्या व्यक्तीची चौकशी व्हावी अशी मागणी चिंचखेडे येथील प्रकाश बाबूलाल पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन केली. मी प्रकाश बाबूलाल पाटील, मुक्काम पोस्ट चिंचखेडा, तालुका जिल्हा धुळे. येथील ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराबाबतीमध्ये विभागीय आयुक्तांकडे पहिले जिल्हा परिषद उपस्थित बसलो होतो. तिथं न्यायालय मिळालं, मी जिल्हा
उभय नाशिक यांच्याकडे गेलो होतो। त्या दिवशी रात्री 14 तारखेला रात्री ग्रामसेवक यांनी त्यांच्यासोबत एक मनुष्य घेऊन की गावकऱ्यांना सांगितलं, हा नाशिकचा साहेब आहे बाबा, प्रकाश पाटील उपोषण बसले म्हणून दप्तर घ्यायला आलो आहे। तर रात्री पूर्ण दप्तर घेऊन गेले म्हणून आमच्या ग्रामपंचायत फार मोठा भ्रष्टाचार झाला असून रात्री बेरात्री दप्तर घेणं हे एकदम बेकायदेशीर आहे। तर यांच्यावर कायदेशीर गुन्हा झाला पाहिजे ही माझी मी तसं निवेदन विभागीय आयुक्त कलेक्टर साहेब जिल्हा परिषद मुख्य कार्यधिकारी आणि बीडीओ साहेब यांना निवेदन दिलं आहे। याबाबतीत बीडीओ साहेबांचं चर्चा झाली तरी याबाबतीत चौकशी होऊन त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे ही माझी नमुना। खासगी प्राथमिक शिक्षकांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे। या नेमणुकीमुळे गेल्या अनेक दिवसापासून विद्यार्थ्यांच्या सरल प्रणालीमध्ये व त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर मोठा परिणाम होत आहे म्हणून जिल्हा प्रशासनाने या समस्येची दखल घेऊन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून केलेली शिक्षकांची नियुक्ती रद्द करण्यात यावी अशी मागणी खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीतर्फे जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन करण्यात आली। धुळे शहरासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून खासगी प्राथमिक शिक्षक आज पावे तो कार्यरत होते मात्र गेल्या काही दिवसापासून विद्यार्थ्यांची सरल प्रणालीमध्ये ऑनलाईन नोंदणी करणे पायाभूत चाचणीचे गुण ऑनलाईन नोंदविणे आधार कार्ड व बँक खाते माहिती नोंदवणे अशा अनेक कामांमुळे शैक्षणिक कामांचा व्याप वाढला आहे तसेच मतदार याद्यांच्या कामांमुळे अतिरिक्त ताण वाढला असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे यासाठी जिल्हा प्रशासनाने दखल घेऊन हे काम रद्द करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रामध्ये हे काम देऊ नये असं स्पष्ट म्हणतो शासन म्हणतो आज या कोर्ट म्हणतो आणि तरी देखील आपण त्या गोष्टीला असं म्हणजे फॉलो घेत नाही किंवा हे काम न करता 14 घटक आहेत सर 14 घटकांचा 13 घटकांनी जर काम केलं नाही तर 14 घटक शिक्षक आहे आता हा एक मोठा कोर्टाचा आदेश आहे सर आणि एक इलाहाबाद कोर्ट कुठे आला उत्तर प्रदेशात मग इलाहाबाद कोर्टाचा आदेश याचा फॉलो करून दिली इलाहाबाद कोर्टच्या म्हणण्याचे उत्तर प्रदेश लिमिटेड हे महाराष्ट्रातलं हे आपलं मुंबई हायकोर्टाचे आदेश आहे आणि रामराव मोदी हे माजी आमदारांनी हे दाखल केलेली याचिका त्यांनी तो मुद्दा म्हणलेला आहे की बाबा या शिक्षकांना काम देऊ नये याची स्पष्ट म्हटलंय त्याच्यावर तरी किती प्रेशराईज काम करतात सर आपण। सध्या समाजात स्त्री जातीवर अन्याय अत्याचारांची तलवार चांगलीच फिरकत आहे अशा अन्याय अत्याचारांमुळे समाजातील स्त्रीची एक स्त्री म्हणून जगण्याची उर्मी फुलासारखी कोमेजू लागली आहे तसेच स्त्री जातीवर समाजातच अन्याय अत्याचार होत नाही तर संस्कार निर्मितीचे सर्वोत्कृष्ट माध्यम म्हणून ज्या शिक्षण क्षेत्राला संबोधले जाते त्या क्षेत्रातील शिक्षकांद्वारे सुद्धा अन्याय अत्याचार घडत असल्याचं दिसून येत आहे जर ज्या क्षेत्रात गुरु शिष्याचं नातं असतं त्याच गुरुद्वारे असे घाणेरडे कृत्य जर होत असेल तर ज्या मुलीने शिक्षण घेऊन स्वप्न रंगवण्याचे व आकाशात उंच भरारी घेण्याचे स्वप्न पाहिले असेल तर या लहानशा चिमुकलीने काय करायचं असा प्रश्न नुकत्याच नंदुरबार शहरातील श्रीराम कोचिंग क्लासच्या एका शिक्षकाद्वारे घडलेल्या प्रकाराकडे पाहून व्यक्त होत आहे म्हणून प्रत्येक स्त्री जातीला अशा अन्याय अत्याचारांकडे पाहून जगावं की मरावं असा प्रश्न पडत आहे म्हणून जिल्हा प्रशासनाने या गंभीर समस्येची दखल घेऊन अशा निर्दयी शिक्षकाला कठोरातली कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी आज नंदुरबार जिल्ह्यातील व धुळे जिल्ह्यातील जनता व्यक्त करीत आहे कारण नंदुरबार शहरातील ज्या 16 वर्षीय मुलीने आयुष्याच्या उंबरठ्यावर पावले ठेवून स्वप्न रंगवण्याचे पाहत होती त्या 16 वर्षीय चिमुकलीवर आपल्याच क्लासमधील शिक्षकाने रस्त्यावर अडवून तिच्याशी घाणेरडे कृत्य केले व तिला जवळीक करण्याचा प्रयत्न देखील केला अशा कृत्य करणाऱ्या शिक्षकाला चांगला चोप देऊन तिच्या नातेवाईकांनी व नंदुरबारकरांनी पोलिसांच्या ताब्यात देऊन गुन्हा नोंदवला नंदुरबार शहरातील श्रीराम कोचिंग क्लास येथे इयत्ता 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर क्लासचे संचालक आशिष वाणी यांनी शनिवारी सायंकाळी विद्यार्थिनीला रस्त्यात अडवून घाणेरडे कृत्य केले असा प्रकार लक्षात घेऊन विद्यार्थिनीने आपल्या पालकास या संदर्भात घरी जाऊन सांगितले
पालकांनी आशिष वाणी यांना विचारपूस करता चांगला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. म्हणून प्रत्येक शाळा असो वा विद्यालयातील विद्यार्थिनीवर अत्याचार होत असेल तर तो अत्याचार निमूटपणे सहन न करता त्याच्यावर उठाव करणे व चोप देणे हेच गरजेचे आहे, असेही मत आज समाजातील तमाम स्त्री जातीद्वारे व्यक्त केले जात आहे. केंद्र शासन पुरस्कृत एकात्म शिक्षण योजना व अपंग समावेशित शिक्षण योजनेअंतर्गत 6 बोगस विशेष शिक्षकांनी बनावट दस्ताऐवजांच्या आधारे चक्क शासनाची आर्थिक फसवणूक केली. या शिक्षकांकडून त्यांनी घेतलेला पगार वसूल करावा, त्यांचे पुढील वेतन थांबवावे, खऱ्या शिक्षकांना न्याय द्यावा व भ्रष्टाचारी वेतन पथक अधीक्षकांसह खोट्या बोगस शिक्षकांवर फौजदारी गुन्हा न झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दिनांक 23 नोव्हेंबर रोजी गाढवावरून नग्न धिंड काढेल असा इशारा पक्षाच्या मराठा आघाडीचे महामंत्री पंकज साळुंखे यांनी झालेल्या पत्र परिषदेत दिला. केंद्र शासन पुरस्कृत अपंग एकात्म शिक्षण योजना व अपंग एकात्म शिक्षण योजना व अपंग समावेशित शिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत विशेष शिक्षकांसाठी जुलै 2014 पासून RPIA मराठा आघाडीच्या माध्यमातून तीव्र लढा देत आहेत. मात्र या योजनेअंतर्गत खऱ्या शिक्षकांना लाभापासून वंचित राहावे लागले आहे. तर ज्यांनी या योजनेअंतर्गत कोणत्याही शाळेत काम केलेले नाही त्यांनी मात्र शासनाची धूळफेक करीत सातत्याने मलिदा लादण्याचा प्रयत्न केला आहे. या संदर्भात RPIA ने वेळोवेळी आवाज उठवला आहे, तरी जिल्हा प्रशासनाने त्वरित दखल घेऊन बनावट दस्तऐवजाद्वारे शासनाची फसवणूक करणाऱ्या शिक्षकांवर फौजदारी कारवाई करावी अशीही मागणी पंकज साळुंखे यांनी पत्र परिषदेत केली. यावेळी दलित शिक्षण प्रसारक संस्थेचे अॅडव्होकेट महेंद्र निळे, योजनेत कार्यरत विशेष शिक्षिका सुजाता शंखपाळ या उपस्थित होत्या. केंद्र शासन पुरस्कृत अपंग एकात्म शिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असणारे विशेष शिक्षक आहेत. या विशेष शिक्षकांपैकी धुळे जिल्ह्यात 6 विशेष शिक्षक खोटे आढळलेले आहेत. या 6 विशेष शिक्षकांपैकी 3 विशेष शिक्षकांचा पगार या 31 ऑक्टोबर 2017 काढण्याचे आदेश उपसंचालकांनी दिले. परंतु हे आदेश देण्याच्या अगोदर रिपब्लिकन पक्षानं ज्यावेळेस हे 6 शिक्षक खोटे आढळले त्याचवेळेस उपसंचालकांकडे तक्रार केली होती जानेवारी 2017 मध्ये. तर त्यावेळेस त्यांच्यावर 4 वेगवेगळ्या सुनावण्या घेतल्या. त्याच्या सुनावण्यांच्या अंतर्गत 5व्या सुनावणीच्या वेळेस शिक्षक उपसंचालकांनी या 6ही विशेष शिक्षकांवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते. परंतु इथल्या अधिकाऱ्यांनी, धुळे जिल्ह्यातील प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या 6ही विशेष शिक्षकांपैकी यांच्यावर तर कारवाई तर केलीच नाही, फौजदारी कारवाई तर केलीच नाही, उलट यांच्यापैकी 3 शिक्षकांचे पगार काढून दिले. तर रिपब्लिकन पक्षाची मागणी अशी राहील की व या 3ही विशेष शिक्षकांकडून येत्या 22 तारखेपावेतो त्यांनी घेतलेले पगार वसूल करण्यात यावेत, त्यांच्यावरती फौजदारी कारवाई करण्यात यावी, कारण की त्यांनी शासनाला फसवून खोटे कागदपत्र सादर करून त्यांनी हा प्रकार सगळा केलेला आहे. त्यांच्यासोबत जे धुळे जिल्ह्यातील वेतन पदक अधीक्षक आहेत नितीन पाटील यांची मेडिकल चेकिंग करून त्यांचा निलंबन त्यांना केलं गेलं पाहिजे, कारण की ते लायबल नाही आहेत. त्यांचे जे निर्णय आहेत त्यांचे निर्णय साधारणतः बदलत असतात, सारखे बदलत असतात, त्यामुळे या योजनेमध्ये सुद्धा ते दोषी आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. ही मागणी रिपब्लिकन पक्षाची आहे. जर येत्या 22 तारखेपर्यंत तसं घडलं नाही तर 23 तारखेला रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते या समस्त विशेष शिक्षकांचे, विशेष शिक्षकांसोबत वेतन पदक अधीक्षकांचे नग्न दिंड गाढवावरती बसून काढतील. याला जबाबदार शिक्षण मंडळच राहील, शिक्षण अधिकारी राहतील. ही बाब मी CO साहेबांच्या लक्षात आणून दिलेली आहे. परवाच्या दिवशी CO साहेबांना मी भेटलो. CO साहेब सुद्धा या गोष्टीला जबाबदार राहतील. सन 1969 साली महाराष्ट्र राज्यात हमाल माथाडी कायद्याची अंमलबजावणी झाली होती. तसेच सन 1994 मध्ये धुळ्यात देखील हमाल माथाडी कायद्याची अंमलबजावणी झाली होती व सन 2003 मध्ये संपूर्ण जिल्ह्यात हा कायदा लागू करण्यात आला होता. परंतु पिंपळनेर साक्री दहिवेल निजामपूर येथील हमाल माथाडी या कायद्यापासून वंचित आहेत. हा कायदा त्यांनाही लागू करण्यात यावा या संदर्भात
आज जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. गेल्या अनेक वर्षापासून पिंपळनेर, साक्री, दहिवेल, निजामपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमाल माथाडींना हमाल माथाडी कायदा लागू झाला नाही. हा कायदा त्वरित मंजूर करण्यात यावा यासाठी आज धुळे, पिंपळनेर, दहिवेल, साक्री, निजामपूर येथील हमाल माथाडी एकत्र येऊन कायदा लागू करावा यासंदर्भात निवेदन देण्यात आले. धुळ्यामध्ये 1994 मध्ये माथाडी कायदा अंमलबजावणी झालेली, 2003 मध्ये ती पूर्ण जिल्ह्यामध्ये लागू झाली. गोंडाजीमध्ये, शिंदखेड्यामध्ये, शिरपूरमध्ये. परंतु अजून साक्री, पिंपळनेर या ठिकाणी अंमलबजावणी झालेली नाही. आम्ही बहुतेक वेळेस चेअरमनशी बात केली, व्यापाऱ्याशी बात केली. आज आता व्हिडिओ झाले आमचे अमल महापाटील पेमेंट घेतले की बाबा आम्हाला माझे काही अंमलबजावणी बघा. परंतु काल काही चेअरमनने आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही एवढ्या महिन्यामध्ये तुम्हाला मात्र कायदा लावायचा मी प्रयत्न करू. म्हणून आज आम्ही आमचे साखरेचे हमाल मापडी, पिंपळनेरचे दैवतचे आणि आमचे धुळ्याचे हमाल मापडी या ठिकाणी येऊन एकदा आम्ही निवेदन दिलेलं आहे, जर कधी आमच्या एवढ्या महिन्यामध्ये कधी मात्र कायदा लागला नाही तर आम्ही धुळे जिल्ह्यातील पूर्ण मार्केट कमिटी बंद करू आणि जो होणारा जो परिणाम आहे तो सगळ्यांच्यावर राहील अशी मी या ठिकाणी. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. पद्मावती चित्रपटाला बंदी घालावी यासाठी धुळ्यात लक्षवेधी मोर्चा. धुळे तालुक्यातील चिंचखेडे ग्रामपंचायतीची चौकशी करावी, प्रकाश पाटील यांची मागणी. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती रद्द करावी, शिक्षक सेवक समितीची मागणी. विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला चोख व पोलिसांच्या ताब्यात जायबंदी. शासनाची फसवणूक करणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करा, पंकज साळुंखे. आणि हमाल माथाडी यांना हमाल माथाडी कायदा मंजूर करण्याची मागणी. याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार, जय हिंगलाज.